उंगलियां भी गिनते गिनते दो चार बढ़ जाएगी, दो भी कम बढ़ जाएगी। आणि मोजता मोजता हे विरोधात आहे, समजता समजता कधी भाजप करायला गेले। म्हणून एखाद्या लढाईच्या सुरुवातीला आत्मविश्वासानं ज्यावेळेस आपण महायुती म्हणून जनतेच्या समोर जाणार आहोत, आपला आत्मविश्वास काय आहे, या निवडणुकीच्या लढाईमध्ये ज्या आपल्या या लढाईचे सारथ्य करणार आहे, ते सारथ्य करणारे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, हे आपला विश्वास आहे। ही आपल्या लढाईच्या सुरुवातीची चांगली सुरुवात। आणि दुसरीकडं आय डॉट एम डॉट डी डॉट मध्ये काही माझ्या भाषण संपेपर्यंत काही कळाली त्यातून तर माहित नाही, तोपर्यंत म्हणून मला आज आपल्याला एवढंच सांगायचं, या देशातली निवडणूक कुठल्या मुद्द्यावर या ठिकाणी विरोधात घेऊन जात, एक व्यक्ती एक विचार करून जर कुठल्या विरोधकांचा विरोध असेल तर मी समजू शकतो, पण जर एका व्यक्तीने समग्र देशाची प्रतिष्ठा उभ्या जगामध्ये निर्माण केली असेल, जी प्रतिष्ठा या देशाला कधी जगात मिळाली नाही, ती जर आदरणीय नरेंद्र भाई मोदी या जगात आपल्या देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली असेल, हा नरेंद्र भाई मोदींना विरोध नाही, हा देशाला विरोध आहे हे विरोधकांनी समजून घ्या। आपण हे राष्ट्राला विरोध करत आहोत हे पण समजून घ्या। आजपर्यंत या देशामध्ये कधीही मी असं पाहिलं नाही देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधामध्ये इतर देशाच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जर विरोधात बोललं तर आज आपल्या देशाची नरेंद्र भाईंनी ताकद एवढी मजबूत केली आहे की तिथल्या पंतप्रधानाला सुद्धा विरोधात बोललेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला लावा लागतं। आपल्या आज देशाची प्रतिष्ठा उघडच म्हणत नाही केल्याला काळात हो भविष्य या देशात आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश जगाचा विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही या विश्वासामुळेच बोर्डीकर साहेब आम्ही सुद्धा सगळे आपल्या सोबत आलो। मी म्हणत नाही की मागच्या 70 वर्षामध्ये या देशात विकास झाला, पण 10 वर्षाचा विकासाचा लेखाजोखा आणि मागच्या 70 वर्षाच्या विकासाचा लेखाजोखा जर पाहिला तर एखाद्या व्यक्तीने 10 वर्ष जनतेचा सेवक म्हणून घेतलेली जबाबदारी मागच्या 70 नाही 100 वर्षाला जर लाजवत असेल तर अशा विकासाच्या पाठीमाग हा पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा उभा राहील या विश्वासानं आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विकासाच्या सोबत हा पुरोगामी विचार घेऊन शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या देशाच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी उद्या हे 10 वर्षाचा इतिहास लिहित असणारा पिढ्याला पिढ्या ज्यावेळेस हा इतिहास वाचला जाईल या देशाच्या अभूतपूर्व विकासाचा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस त्या इतिहासाच्या कुठल्याही एका पानावर आमच्यासारखे पुरोगामी विचाराचे या विकासाला आणि राष्ट्राला आणि मोदी साहेबांना विरोध करत होते याची नोंद होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला विचार करता विकासाच्या मोदी साहेबांच्या सोबत आज या ठिकाणी बोर्डीकर साहेब बोलत बोलत म्हणले
शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादागट गटाला सुद्धा माणसं लागतील. 20-25 माणसं जमले माणसाचा गट कसा समजायचा मला हे कळत. आता समोरचे जे राहिले पोटावर मजने येऊन त्यांना गट सुद्धा म्हणता येत नाही, म्हणून निकाल पूर्णपणानं पक्ष सुद्धा दादांच्या सोबत आहे, पक्ष सुद्धा शिवसेना शिंदे साहेबांच्या सोबत आहे. हा निकाल न्यायालयाने दिला, कारण शेवटी न्यायालय सुद्धा निकाल देत असताना लोकशाहीचा परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये ज्या ज्या व्यक्तीचा आणि त्या लोकशाहीची जी व्याख्या केली आहे, पक्षाच्या लोकशाहीची जी व्याख्या केली आहे, त्या पक्षातल्या लोकशाहीच्या व्याख्येमुळेच शिवसेना ही फक्त आणि फक्त शिंदे साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे फक्त आणि फक्त अजितदादा पवारांचा हे आज पुन्हा एकदा एक निकाल लागल्यानंतर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.